आणि या पार्श्वभूमीवरती अनेक महत्त्वाचे अपडेट आपल्यापर्यंत असेच पोहोचवत राहू. आता बघूया देशविदेशातील आणखी काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. बातमी आहे पुण्यातून. पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील जाधववाडीत 6 वर्षीय मुलगा बोरवेलमध्ये पडला असून त्याला काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 200 फूट खोल असलेल्या बोरवेलमध्ये सुदैवानं हा मुलगा फक्त 10 फूट खोलीवर अडकल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. आजपासून 12वीच्या परीक्षा सुरू होत आहेत. राज्यातले 14,91,306 विद्यार्थी यावर्षी 12वीची परीक्षा देत आहेत. राज्यभर 2,957 केंद्रांवर ही परीक्षा सुरू होत आहे. तर परीक्षा केंद्रावर अर्धा तास आधी या ठिकाणी विद्यार्थ्यांनी उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. लोकमतच्या महाराष्ट्रीय ऑफ द इयरच्या व्यासपीठावर राष्ट्रीय क्षेत्रातील दिग्गजांची चौफेर टोलेबाजी बघायला मिळाली. यावेळी युतीच्या घोषणेनंतर मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा एकदा एकाच व्यासपीठावर बघायला मिळाले. तर यावेळी रितेश देशमुख यांच्या युतीच्या दिल जमाई संदर्भातील प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी युतीचं गुपित उघडलंय. मातोश्रीवरील रश्मी ठाकरे यांनी केलेल्या खिचडी आणि वड्यांच्या पाहुणचारामुळे युतीची दिलजमाई झाल्याचं मिश्किल उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलंय. यावेळी बोलत असताना शिवसेना आणि आम्ही महाराष्ट्र आणि देशाच्या हितासाठी पुन्हा एकत्र आल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. तसंच 2019 राज्यात युतीचंच सरकार येईल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी आधीच बोलून दाखवल्याचं देखील यावेळी पुन्हा एकदा अधोरेखित केलं. मराठी पंतप्रधान कोण होईल या प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी 2019 आणि 2024 पर्यंत भाजपचाच पंतप्रधान बुक असल्याचं म्हणत आता विरोधकांनी 2025 पर्यंतची वाट बघावी असं सूचक विधान केलंय. याच सोहळ्यामध्ये उद्धव ठाकरेंना पॉवर आयकॉन या पुरस्कारानं गौरवलंय. यानिमित्तानं बोलताना युती झाल्यानंतर 2 दिवस झाले काय बोलावं हेच सुचत नाही अशी मिश्किल प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली आहे. भाजप सेना युतीवरून विरोधकांनी टीकेची झोड उठवलेली असतानाच उद्धव ठाकरेंनी विरोधकांना चोख उत्तर दिलं. युतीसंदर्भात जी टीका करायची आहे ती करून घ्या, निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यावर बघतो अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरेंनी विरोधकांना इशारा दिला. या पुरस्कार सोहळ्यात दमदार अभिनयासाठी अभिनेत्री दीपिका पदुकोणला महाराष्ट्रीयन ऑफ द इयर या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. तर अभिनेता रितेश देशमुखला लोकमत महाराष्ट्र ऑफ द इयर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय. बॉलिवूडचा दमदार अभिनेता विकी कौशललाही लोकमत महाराष्ट्र ऑफ द इयर या पुरस्कारानं यावेळी गौरवण्यात आलं. पुलवामा हल्ल्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केलाय. 56 इंची छातीची भाषा करणारे मोदी पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर कधी देणार अशी टीका पवारांनी केली आहे. महाआघाडीच्या नांदेडमधील सभेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपसह शिवसेनेवर घणाघाती हल्ला केलाय. अच्छे दिनच्या नावाखाली जनतेला फसवणाऱ्यांना यंदा जनताच फसवेल अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली आहे. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीनं नांदेडमधून लोकसभेच्या प्रचाराचं रणशिंग हुंकलंय. तर शरद पवार अशोक चव्हाणांसह दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी नांदेडमध्ये आघाडीचा संयुक्त सभा या ठिकाणी पार पडली. तर आघाडीच्या नांदेडमधील सभेआधी पुलवामा हल्ल्यातल्या शहीदांना यावेळी आदरांजली वाहण्यात आली. काँग्रेस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कॅन्डल मार्चही काढला. भाजप आणि शिवसेनेची युती झाल्यानंतर आता नव्या वादानं तोंड वर काढलंय. मुख्यमंत्री कुणाचा होणार यावरून घमासान सुरू झालाय. ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री असं वक्तव्य नुकतंच भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केलंय. तर 2.5 वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या अटीवरच युती झाल्याचा दावा रामदास कदम यांनी केलाय. कोल्हापूरमधील पाण्याच्या प्रश्नावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने उभे ठाकलेत. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. यानंतर महिला नगरसेवकांनी महापालिकेत बांगड्या फेकून महापौरांचा निषेध केला. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीतल्या धाऊर गावात घरगुती सिलेंडरचा स्फोट झाला आणि या स्फोटात एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू झालाय. 2 मुलांसह पती पत्नीचा होरपळून मृत्यू झालाय. अमरावतीत कौटुंबिक वादातून पतीनं पत्नीवर चाकूने वार करून तिची हत्या केली. गोपालनगर आदर्श नगर परिसरातली घटना. नाशिकमध्ये मोठ्या रुग्णालयांवर आयकर विभागानं मोठी कारवाई करण्यास सुरुवात केली. लोटस हॉस्पिटल, भंडारी डायग्नोस्टिक, त्याचबरोबर प्रथमेश डायग्नोस्टिक आणि विंचूरकर या हॉस्पिटलवरती या ठिकाणी कारवाई झाली आहे. नाशिक पाठोपाठ धुळे शहरातील नामांकित डॉक्टरांच्या घरी आणि रुग्णालयांमध्ये आयकर विभागानं छापे टाकलेत. याबाबत संबंधित डॉक्टर आणि आयकर विभाग कुठलाही अधिकृत माहिती त्यांच्या मार्फत किंवा दुजरा या ठिकाणी देण्यात आलेला नाही आहे.
जेजुरी गडावर माघ पौर्णिमेनिमित्त यात्रेला सुरुवात झाली आहे. यळकोट यळकोट जयमल्हारच्या जयघोषात जेजुरीगड दुमदुमून गेलाय. तर माघ पौर्णिमेला यात्रेच्या निमित्तानं राज्यभरातून शिखरी काठ्या देवभेटीसाठी जेजुरीगडावर दाखल झाल्या. बुलडाणा जिल्ह्यातील चिखली शहरात असलेल्या सद्गुरू टेक्सटाईल साडी सेंटर आणि तिरुपती प्लंबिंगच्या दुकानांना या ठिकाणी अचानक आग लागल्यानं दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झालंय. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. खरांगणा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मदना शिवारात प्रेमी युगुलाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. युवराज पुनवटकर यांच्या शेतातल्या विहिरीत या दोघांचे मृतदेह आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. श्रमिक मुक्ती दलातर्फे शेतकऱ्यांचं 9व्या दिवशी आंदोलन सुरू आहे. शासनाकडून काहीच प्रतिक्रिया न आल्यानं शेतकरी आता कोल्हापूर ते मुंबई असा लाँग मार्च काढणार आहेत. पंढरपुरात मालगाडीच्या धडकेमध्ये एका 26 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. या धडकेमध्ये त्याचं धड आणि शीर वेगळं झालं. डल्ले मारणारे लोक हल्लाबोल करतायत आणि दररोज यात्रेचं नाव बदलून यात्रा काढली जाते अशी टीका पंकजा मुंडे यांनी केली. सोबतच महाआघाडीच्या यात्रेवरही त्यांनी टीका केली आहे. परळीमध्ये होणारी महाआघाडीची सभा ही सामोपचाराची सभा असेल असंही पंकजा म्हणाल्या. संविधान हे अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात यावं या मागणीसाठी महाडच्या 14 तळ्याच्या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी संविधानाच्या प्रतीही वितरित करण्यात आल्या. शेजारच्या देशातील पंतप्रधानांनी धमकी दिल्यामुळे मतभेद विसरून सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे असं शरद पवार यांनी एका कार्यक्रमात म्हटलंय. नांदेडच्या जिल्हा बँकेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या पद्मश्री शामराव कदम यांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या वेळी पवार बोलत होते. परभणीच्या जिल्हा परिषदेअंतर्गत प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीनं जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलंय. प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियमवर या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा पार पडला. गंगाखेड शुगरचे मालक आणि उद्योगपती रत्नाकर गुट्टे यांच्या अडचणीत आणखीन भर पडत असून निवडणुकीच्या तोंडावर गुट्टे यांच्या गंगाखेड शुगर्स लिमिटेडच्या 3 अधिकाऱ्यांना औरंगाबाद सीआयडीनं अटक केली आहे. प्रियंका गांधी वाड्रा यांच्या टीममध्ये कोल्हापूरच्या बाजीराव खाडेंची वर्णी लागली आहे. खाडे यांच्याकडे काँग्रेसच्या उत्तर प्रदेश पूर्व सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. एमएमआरडीएच्या हद्दवाढीचा निर्णय राज्य मंत्रिमंडळात घेण्यात आला. यामुळे पालघर वसई ते पेणपर्यंतचा भाग एमएमआरडीएच्या अधिकारात येणार आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या शेतकऱ्यांच्या परिस्थितीकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी येवला प्रांत कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं हा मोर्चा काढण्यात आला. भंडाऱ्याच्या सार्वजनिक ग्रंथालयाच्या कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 दिवसीय धरणं आंदोलन केलं. जिल्हाभरातल्या 220 वाचनालयाचे शेकडो कर्मचारी सेवक या आंदोलनात या ठिकाणी सहभागी झाले होते. कोल्हापूरच्या महापालिका सभेत प्रचंड गोंधळ झाला. थेट पाईपलाईनच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आल्याचं बघायला मिळालं आणि महापौर आणि आयुक्तांसमोर त्यांनी चांगलाच गोंधळ घातला. जळगाव शहरात पहाटे 5 वाजल्यापासून आयकर विभागाच्या पथकानं काही रुग्णालयांची झाडाझडती सुरू केली होती. आयकर विभागाचे औरंगाबाद आणि नाशिकमधले जवळपास 80 ते 90 कर्मचारी अधिकाऱ्यांची या ठिकाणी 4 पथकं या कारवाईत सहभागी झाली होती. पिंपळे गुरव इथे मंदिराचं बांधकाम पडल्यानं 3 जणांचा मृत्यू झालाय. ढिगाऱ्याखाली आणखीही काही जण अडकल्याची भीती व्यक्त होती आहे. ग्रामीण भागातील भांडण तंटे मिटवण्यासाठी कायम तत्पर असणाऱ्या पोलीस पाटलांनी आता आंदोलनाचं हत्यार उपसले. 2012 सालापासून राज्यातील पोलीस पाटलांचं मानधन अद्याप वाढवलेलं नाही आणि त्याचमुळे आंदोलनाचं हत्यार उपसण्यात आलं. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दुष्काळाचा फटका जितका नागरिकांना बसतोय तितकाच पक्ष्यांना देखील बसतोय. त्यांना धान्य आणि पाण्याची सोय करण्यासाठी जिल्ह्यातले 2 तरुण या ठिकाणी सरसावले. रोहन खामकर आणि बाजीराव कानडे या दोघांनी शेतातल्या झाडांवर पाण्याने भरलेल्या 190 प्लास्टिकच्या बाटल्या या ठिकाणी ठेवल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात खेडमध्ये आयोजित करण्यात आलेला प्रधानमंत्री मुद्रा योजना मेळावा अक्षरशः बारगळला कारण तरुणांनी या मेळाव्याकडे सपशेल पाठ फिरवली. प्रधानमंत्री मुद्रा योजना समन्वय समितीचे पदाधिकारी या ठिकाणी अनुपस्थित राहिल्यामुळे हा चर्चेचा विषय बनला. येवला तालुक्यात आहेरवाडी गावात पाणी पुरवठा करण्यासाठी गेलेल्या टँकर चालकाला स्थानिक ग्रामस्थांनी मारहाण केली आणि यानंतर तालुक्यातल्या टँकर चालकांनी कामबंद आंदोलन केलं. शासनाने अजूनपर्यंत तूर खरेदी सुरू केलेली नाही त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांची व्यापाऱ्याकडून लूट केली जाते. हमीभावापेक्षा कमी दराने तूर खरेदी सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होते आणि त्यामुळे शासनाने ताबडतोब तूर खरेदी सुरू करावी अशी मागणी शेतकरी संघर्ष समितीकडून करण्यात आली आहे.
प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना शासनानं अंमलात आणली असली तरी अजूनही गरजू लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळत नाहीये. भंडाऱ्याचे तुमसर मधले रहिवासी रजनीश बनसोड हे गेल्या 5 महिन्यांपासून बँकांच्या फेऱ्या मारत आहेत. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या निषेधार्थ सांगलीमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. सरकारविरोधात निदर्शनं करत वेगाने तपास मुख्य करत या ठिकाणी वेगाने तपास करावा आणि मुख्य मारेकऱ्यांना तातडीनं अटक करण्याची मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. महाबळेश्वरातील मुख्य रस्त्यावर जंगली गवा दिसल्यानं परिसरात एकच भीती पसरली आहे. अवाढव्य दिसणाऱ्या या गव्याला मात्र हकलण्याचं धाडसही कोणी करत नाहीये. चंद्रपूर येथे अस्वलाच्या हल्ल्यात 2 जण गंभीर जखमी झाले. चोरगाव जवळ जंगलालगत असलेल्या शेतात काम करत असताना अस्वलानं हल्ला करून दोघांना जखमी केलंय. अनेक तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागानं ठाणे शहरात शिरलेल्या बिबट्याला जेरबंद केलं. सत्कार हॉटेलच्या बेसमेंटमधून या बिबट्याला पकडण्यात यश आलंय. 8व्या बाळंतपणात मृत्यू झालेल्या मीरा एकखंडे यांच्या कुटुंबाचं गेल्या 2 दिवसांपासून 7 मुलींना घेऊन उपोषण सुरू आहे. प्रसूती दरम्यान डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच मृत्यू झाला असल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय. सिद्धनाथ हॉस्पिटलचे डॉक्टर संजय राऊत यांचं शस्त्राचा धाक दाखवून खंडणीसाठी अपहरण झालं होतं. अपहरणकर्त्यांनी 5 कोटींची खंडणी मागितली होती. तर डॉक्टर राऊत यांच्या नातेवाईकांकडे ही खंडणी मागितली होती. मात्र नातेवाईकांनी तत्काळ पोलिसांना याबाबत तशी माहिती दिली आहे. करवीर निवासिनी अंबाबाईच्या मंदिरामध्ये पगारी पुजारी नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. कोल्हापूरमधल्या टेमलाईच्या मंदिरामध्ये पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती पात्र उमेदवारांच्या मुलाखती या ठिकाणी घेण्यात येणार आहेत. जळगावच्या रावेर तालुक्यातील थोर गव्हाण गावात जागृत भैरवनाथाची यात्रा उत्साहात संपन्न झाली. यानिमित्त भैरवनाथ मुकुटाची भव्य मिरवणूकही काढण्यात आली. विशेष म्हणजे डीजेवर देशभक्तीची गाणी या ठिकाणी वाजत असल्याचं बघायला मिळालं. नाशिक पाथर्डी गावानजीक असलेल्या पांढरनगरीमध्ये 19 वर्षीय तरुणाची जुन्या वादातून हत्या करण्यात आली आहे. रितेश पायतराव असं तरुणाचं नाव आहे. मात्र हत्या कोणी केली हे अद्याप कळू शकलेलं नाही आहे. मंगळवेढ्यात कर्जाला कंटाळून शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. राजू संदी यांनी कर्जाला कंटाळून अशा प्रकारे राहत्या घरीच आपलं जीवन संपवलं. त्यांच्या मागे पत्नी आणि 2 मुली असा परिवार आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जत आपटा एसटीमध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू सापडली. कर्जत ते आपटा इथे जाणाऱ्या वस्तीच्या एसटीमध्ये ही बॉम्ब सदृश्य वस्तू सापडल्यानं एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर पोलिसांनी एसटीमधील बॉम्ब निकामी केला. आणि बातमीसह सुपरफास्ट महाराष्ट्र बुलेटिनमध्ये छोटासा ब्रेक. लगेच परत येतो. बघत रहा फक्त News18 लोकमत. ब्रेकनंतर सुपरफास्ट महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता बघत देशभरातील आणखीन काही महत्वाच्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्रकार विकास सबनीस यांच्या पुरस्कार सोहळ्याला उपस्थिती लावली. यावेळी राज ठाकरेंनी स्वतः देखील व्यंगचित्र काढलंय. युती झाल्यावर शिवसेनेला डिवचण्यासाठी राष्ट्रवादीनं होर्डिंग लावले होते. त्याला आता शिवसेनेनंही उत्तर दिलंय. सेना भाजप युती हिंदुत्वासाठी आणि देशप्रेमासाठी केली असं या होर्डिंगवर लिहिण्यात आलंय. मुंबई पाठोपाठ पुणे काँग्रेसमध्येही नाराजीचं वारं वाहू लागलंय. बाहेरच्या व्यक्तीला पुण्याचं तिकीट देऊ नका असं पत्रच ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांनी राहुल गांधींना लिहिलंय. मनसे वाहतूक सेनेचे सरचिटणीस नितीन नांदगावकर यांना मुंबई पोलिसांनी 2 वर्ष तडीपारीची नोटीस बजावली आहे. पासपोर्ट घोटाळा, ड्रग्ज विकणारी टोळी, रिक्षा चालकांची दादागिरी नांदगावकरांनी अनेकदा समोर आणली आहे. मात्र त्यासाठी कायदा हातात घेतल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय. यापुढे लाच प्रकरणी पकडले गेल्यास बडतर्फच केलं जाईल असं मुंबई पोलीस आयुक्त सुबोध जयस्वाल यांनी स्पष्ट केलंय. मुंबई पोलीस आयुक्तालय आणि प्रादेशिक मुख्यालयातून प्रतिबंधात्मक उपायांची यासंदर्भात आखणी सुरू झाली आहे. टँकर पलटी झाल्यामुळे मुंबईसारख्या दाट लोकवस्ती असलेल्या शहरात जर अतिघातक पदार्थ रस्त्यावर सांडले तर अनर्थ ओढावू शकतो. आणि यासाठीच मुंबई महानगरपालिकेनं एक अद्ययावत यंत्रणाच विकत घेतली आहे. वेगळ्या ट्रकमध्ये ही यंत्रणा बसवण्यात आली असून यासाठी पालिकेनं तब्बल 7 कोटी रुपये खर्च केले. चेंबूरमधल्या एका बार चालकानं ग्राहकानं हॉटेलमध्ये मोबाईलने चित्रीकरण केलं म्हणून त्याला नग्न करून मारहाण केली आहे. याबाबत पोलिसांनी बार चालक, मॅनेजर आणि एका कामगाराला अटक केली आहे. पुणे येथे होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेची पुनरावृत्ती भिवंडी शहरातही होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. कारण शहरामध्ये मोठ्या प्रमाणात गजबजलेल्या ठिकठिकाणी होर्डिंग उभे केल्याचं बघायला मिळतंय आणि ते केव्हाही कोसळू शकतात अशा स्थितीत आहे.
आणखी काही महत्त्वाच्या बातम्या थोडक्यात. राम जन्मभूमी वादावर सुप्रीम कोर्टामध्ये 26 फेब्रुवारीपासून सुनावणीला सुरुवात होणार आहे, तर 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे. प्रियंका आणि राहुल गांधी यांचा ढाब्यावर चहा पितानाचा व्हिडिओ समोर आलाय. उत्तर प्रदेशमधील कैरानातली ही दृश्य आहेत. पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी ते गेले होते. हैदराबादमध्ये मुस्लिम बांधवांनी पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ मोर्चा काढला. यावेळी मोठ्या संख्येनं नागरिक हातामध्ये झेंडे आणि बॅनर घेऊन सहभागी झाले होते. मथुरेमध्ये कालपासूनच होळी उत्सवाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी सेलिब्रेशनला सुरुवात झाली आहे, त्यामुळे मंदिरामध्येही भाविकांची गर्दी बघायला मिळते, तर नगारे वाजवून या ठिकाणी उत्सवाला सुरुवात झाल्याचं दिसत आहे. हिमाचल प्रदेशातील किन्नोर तिबेट सीमेवर हिमस्खलन झाल्यानं त्यामध्ये 6 जवानांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बुधवारी सकाळी 11:00 ही दुर्घटना घडली आहे. दहशतवाद विरोधी लढाईत आम्ही भारतासोबत तसं इतर सर्वांसोबत आहोत असं सौदीचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान म्हणालेत. पाकिस्तानचा थेट उल्लेख करणंही त्यांनी टाळलंय. पंतप्रधान मोदींसोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. चीनमध्ये 4थ्या चालक विरहित मेट्रोची चाचणी सुरू झाली आहे. चीनच्या शिचुआ प्रांतातील चेंदू शहरात ही मेट्रो सुरू होणार आहे. विशेष म्हणजे इतर गाड्यांमध्ये जिथे चालक बसतात तिथे देखील प्रवाशांना जाऊन व्ह्यू एन्जॉय करता येणार आहे. उरी द सर्जिकल स्ट्राईकच्या यशानंतर विकी कौशलच्या लोकप्रियतेत वाढ झाली आहे. लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीत 34व्या स्थानी असलेला विकी कौशल आता 6व्या स्थानावर पोहोचलाय. सैराट पे मार्ची म्हणजेच रिंकू राजगुरू यांना 12वीची परीक्षा देणार आहे. टेंभुर्णी इथल्या महाविद्यालयातील परीक्षा केंद्रातून ती परीक्षा देणार आहे. आणि मनोरंजन विश्वातील या बातमीसह सुपरफास्ट महाराष्ट्र बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसह लगेचच भेटतोय गावाकडच्या बातम्यांमध्ये. बघत राहा फक्त News18 लोकमत.